सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून उज्ज्वल भविष्य घडवण्याची सुवर्ण संधी. 1999 पासून शैक्षणिक क्षेत्रात नामांकित इन्स्टिट्यूट म्हणजे पुणे येथील सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट. KG to PG एकाच छताखाली. UGC चे मान्यता प्राप्त अभ्यासक्रम. बिझनेस मॅनेजमेंट, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, हॉटेल मॅनेजमेंट, सायबर अँड डिजिटल सायन्स, फाईन आर्ट्स, इंटेरियर डिझाईन, फॅशन डिझाईन, इव्हेंट मॅनेजमेंट, मल्टीमीडिया ग्राफिक्स अँड ॲनिमेशन, स्पोर्ट्स अकॅडमी, क्रिएटिव्ह आर्ट्स, ब्युटी अँड वेलनेस, व्होकेशनल अँड ॲडव्हान्स स्टडीज, डॉक्टरल प्रोग्राम, माफक फी, सुयोग्य मार्गदर्शन, तज्ज्ञ शिक्षक, विशेष शिष्यवृत्तीची सवलत. अधिक माहितीसाठी www.suryadatta.org या वेबसाईटला भेट द्या किंवा 8956932415 किंवा 9763266829 या नंबरवर संपर्क साधा. कुडाळ शहरातला पहिला जत्रोत्सव असं ज्याचं वर्णन केलं जातं तो श्रीदेवी केळबाईचा जत्रोत्सव शासनाचे सर्व नियमटी पाळून आज साजरा होत आहे. नवसाला पावणारी अशी श्रीदेवी केळबाईची ख्याती असल्यानं अनेक माहेरवाशिनींनी कोविडच्या काळातही नेहमीच्या उत्साहानं देवीचं दर्शन घेतलं. कुडाळ शहराच्या गावराठीमधलं श्रीदेवी केळबाई हे एक प्रमुख मंदिर. मूळसत्ता किंवा पूर्वसत्ता असं या देवीचं वर्णन केलं जातं. दरवर्षी कार्तिक शुद्ध त्रयोदशीला श्रीदेवी केळबाईचा वार्षिक जत्रोत्सव असतो. केळबाईचा जत्रोत्सव झाल्यावर इतर देवतांचे जत्रोत्सव सुरू होतात. यंदा मात्र कोरोना काळामुळे शासनानं जत्रोत्सवावर अनेक निर्बंध घातलेत. सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर, सॅनिटायझरचा वापर, जास्त दुकानं लावायची नाहीत वगैरे निर्बंध पाळून हा जत्रोत्सव साजरा होत आहे. सकाळपासूनच देवीच्या ओटी भरण्याच्या कार्याला सुरुवात झाली. ठिकठिकाणाहून अनेक भक्त, माहेरवाशिणी यांनी जत्रोत्सवाच्या निमित्तानं येऊन देवीचं दर्शन घेतलं. देवीची खणा नारळानं ओटी भरली. देवीला केळ्यांचा नवस बोलला जातो, त्यामुळे केळ्यांची खणा नारळ, वेणी यांची दुकानं मंदिर परिसरात दिसत होती. देवीचं दर्शन घेण्यासाठी अगदी मुंबई आणि जिल्ह्याच्या इतर भागातून भक्त आले होते. आम्ही कुडाळ येथे आज आमची माहेरवाशिणीची देवी आहे, देवी केळीबाई, हिच्या दर्शनासाठी आलेली आहे. इथे येऊन मन अगदी प्रसन्न झाले. पण कोविडचा जो प्रसार आहे आजाराचा, तो असताना देखील आज इथे गर्दी नाही आहे, माफक गर्दी नाही आहे, त्यामुळे सहजरित्या दर्शन झालेले आहे. आणि इथे आल्यानंतर मन अगदी फुलून जाते. अक्षरशः म्हणजे देवीची भेट झाल्यावरती मनाला आनंद मिळतो. न चुकता इथे आल्याने आपल्याला एक आशीर्वाद कायमस्वरूपी आपल्या डोक्यावरती राहतो. आणि मी इथली माहेरवाशीण असल्यामुळे आज मला खूप धन्य झाल्यासारखं वाटते. आम्ही दरवर्षी दर्शनाला येतो. केळबाई देवीवर श्रद्धा आहे. यंदा कसं कोविड आहे त्या तरीसुद्धाही सगळे नियम पाळून लोकांनाही त्रास नको, आम्हालाही नको, त्या भावांनी आम्ही लवकर आलो. आणि आपलं काही ते काम देवीवरील ओटी भरणे वगैरे करून नमस्कार करून आता आम्ही घरी जाणार. काय सांगाल केळबाईबद्दल? दरवर्षी सालाबादप्रमाणे येतो ओटी भरायला, यंदाही आलो. नवसाला पावणारी आहे. बरं वाटतं. हो बरं वाटतं. मधली घरी देवी आम्ही चाकेला आहे. श्रीदेवी केळबाई उत्सव मंडळ आणि श्रीदेवी केळबाई मित्र मंडळ यांनी अत्यंत चोख नियोजन करून या जत्रोत्सवाचं आयोजन केल्याचं मंडळाचे पदाधिकारी उदय कुडाळकर आणि श्रीयुत केळबाईकर यांनी सांगितलं. नमस्कार. आपण आलो आहे कुडाळमधल्या श्रीदेवी केळबाई मंदिरामध्ये. आणि आज केवळ केळबाई मंदिराचा, केळबाईचा, देवी केळबाईचा आज वार्षिक जत्रोत्सव आहे. कोविडचा काळ आहे आणि या कोविडच्या काळाच्या पार्श्वभूमीवर केळबाईचा वार्षिक जत्रोत्सव, त्यातले दिवसभरातले जे काही कार्यक्रम आहेत ते इथं सुरू आहेत शासनाचे सर्व अटी नियम पाळून. आपल्यासोबत या केळबाई उत्सव मंडळाचे आणि मित्रमंडळाचे सर्व कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की यंदाचा हा उत्सव कसा ते साजरा करताहेत. नमस्कार. कोविडच्या पार्श्वभूमीवर हा जत्रोत्सव होतो आहे, तुम्ही कशाप्रकारे नियोजन केलं आहे आणि कसा प्रतिसाद भक्तांचा मिळतो आहे? हां, देशावरचं पूर्ण हे कोविडचं संकट विचारात घेऊन, राज्य शासनाच्या, केंद्र शासनाच्या सूचना सगळ्या विचारात घेऊन त्यांनी जी नियमावली दिली आहे, नियमावली जी जाहीर केली आहे, त्याप्रमाणे आम्ही केळबाई मंदिराचा जत्रोत्सव साजरा करण्याचं नियोजन केलेलं आहे. त्याच्यात प्रत्येक म्हणजे प्रत्येक भाविकाने येताना चेहऱ्या तोंडावर मास्क लावणे, त्याच्यानंतर सॅनिटायझरी हात बिचबी स्वच्छ धुवून येणे, सॅनिटायझरची मंदिरात सोय केलेली आहे. दुसरी गोष्ट,
नियमाप्रमाणे सोशल डिस्टन्स पाळणे आणि त्याप्रमाणे यांनी देवीची ओटीबीटी भरून जाण्याचे आम्ही सगळे नियोजन केले आहे. त्याप्रमाणे सर्व भाविक आम्हाला पूर्णपणे सहकार्य करत आहे. दरवर्षी जत्रोत्सव एक वेगळा माहोल असतो, एक उत्सवी माहोल असतो, यावेळी त्या दृष्टीनं दुकानांबाबत वगैरे काय नियोजन करण्यात आलं? दुकानाबाबत शासनाने त्यांना पहिल्यांदा दुकानाबाबत त्यांना परवानगी दिलेली आहे, पण तीसुद्धा दुकानं जे आहेत दुकानं त्याच्यात त्यांनी स्वतः आधी सर्व शासनाच्या नियमाप्रमाणे मास्क परिधान करणे हे आपल्या सोशल नियम ते सगळे नियम त्यांनी लावलेले आणि त्यांना सुद्धा सांगितलं आहे गिराहिकांनासुद्धा तुम्ही हे देताना ज्याच्याप्रमाणे सोशल प्रत्येक डिस्टन्स ठेवून त्यांना प्रत्येकाला बोलून त्यांना ते वस्तू द्याव्यात आणि नंतर सगळं सॅनिटायझर हात वगैरे सगळं सॅनिटायझर करायला सांगावं असं त्यांना आम्ही सूचना दिली. त्याप्रमाणे आमच्याकडे सगळं व्यवस्थित चालू आहे. नक्कीच श्रीदेवी केळबाई मंदिराची केळबाईची ही कुडाळ शहरातली पहिली जत्रा आणि इथून कुडाळ शहरातल्या अनेक देवतांच्या जत्रा सुरू होतात आणि कुडाळ शहराच्या गावराटीमध्ये सुद्धा की श्रीदेवी केळबाईचं स्थान अग्रस्थान आहे आणि अशा अग्रस्थानाच्या देवतेची ही आज जत्रा आहे. उत्साह तोच आहे, फक्त कोविडचं संकट डोक्यासमोर आहे, याची सर्वच जाण या सर्व कार्यकर्त्यांनी ठेवलेली आहे. सर काय सांगाल की केळबाई देवीच्या महात्म्याबद्दल काय सांगाल? केळबाई देवीचं महात्म्य हे आमचे असं आहे, या म्हणजे पूर्व आमचे पूर्वज त्याबाबत उल्लेख म्हणजे केला आहे त्यांनी. त्यामुळे या वाटेने एक सदवाबाई केळ्याची टोपली घेऊन जात होती आणि ती अचानक तिला ती टोपली जड वाटायला लागली, पण इथं ह्या परिसरात तिने ते टोपली खाली ठेवली तर आत एक मूर्ती ते देवीची मूर्ती तिला दिसली. त्याबरोबर मग ती मूर्तीची स्थापना इथंच झाली आणि केळ्याच्या टोपल्यातनं तिने आल्यामुळे तिचं केळबाई हे नाव प्रचलित झालं आणि ही आमच्या गावची मूळ भूमिका मुख्य देवस्थान ही केळबाई आणि केळबाईने नंतर कुडाळेश्वर आमचे ग्रामदेवत पण सगळे अधिकार केळबाईने आपल्याकडे ठेवून नंतर तिला राजसत्ता आपल्याकडे मूळ सत्ता नंतर राजसत्ता असं केळबाई कुडाळेश्वरांना त्यांनी हे प्रदान केलं. त्याच्यामुळे कुडाळ शहरातली कुठचेही धार्मिक कार्यक्रम देवदेवतांचे कार्यक्रम बारापाचाचे कार्यक्रम म्हणतात ते पहिल्यांदा केळबाईची केळबाईची परवानगी घेतली जाते, तिला नारळ बिळ अर्पण करून तिला गारायण करून नंतर गावातले सर्व देवळाकडचे कार्यक्रम चालू होतात. नक्कीच आपल्यासोबत आणखी कार्यकर्ते पदा केळबाईकर आहेत, राहुल आहेत. सर काय सांगाल की आज ही हा जत्रोत्सव होते नेहमीचा माहोल नाही आहे, थोडं कुठेतरी असं चुकल्यासारखं सुद्धा तुम्हालासुद्धा वाटत असेल, तुम्ही काय सांगाल की केळबाईच्या महात्म्याबद्दल तुमचा अनुभव काय? केळबाई देवी ही माहेरवाशिणीची मुख्यतः आहे. लोक आपुलकीने म्हणजे श्रद्धाने येथे येऊन ओटी भरतात आणि ओटीचं त्यांना ते फळ मिळतं, चांगलं फळ मिळतं, चांगलं त्यांची काम मनोकामना सर्व पूर्ण होतात आणि असे नवसाला पावणारी अशी ही देवी आहे असं आहे. नक्कीच हे सर्व जे केळबाई उत्सव मंडळाचे मित्रमंडळाचे सर्व पदाधिकारी आहेत, हा जत्रोत्सव शासनाचे अटी निर्बंध असूनसुद्धा एक व्यवस्थितपणे साजरा होण्यासाठी सर्वजण झटत आहेत, चांगल्या प्रकारे इथं नियोजन यांनी केलेलं आहे आणि माहेरवाशिणीसुद्धा त्याचबरोबर कुडाळ शहरातले सगळे नागरिकसुद्धा सकाळपासून हळूहळू दर्शनाला इथं केळबाईच्या येत आहेत. फक्त उत्सवी माहोल दिसत नाही आहे पण श्रद्धा भाविकांची तीच आहे आणि हेच या केळबाई देवीचं महात्म्य आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. कॅमेरामन योगेश खाडेसह निलेश जोशी, कोकण नाव, कुडाळ.